नमस्कार। औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही गटाचे नेते एकाच सभागृहात येण्याची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे सर्वांचंच लक्ष त्यांच्याकडे लागलेलं होतं। आता त्यामध्ये सर्वात पहिली जी चकमक उडाली ती म्हणजे आमदार संजय शिरसाट आणि पोलीस विभागात, कारण शिरसाट यांच्या आधी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव उच्चारल्याने शिरसाट नाराज झाले आणि भर कार्यक्रमातून उठून ते निघाले। मात्र त्यांच्याच बाजूला बसलेले खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरून त्यांना थांबवलं। त्यावेळी सत्काराच्या वेळी सूत्रसंचालन करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांनी व्यासपीठावरील खैरे यांचे पहिले नाव घेताच दुसऱ्या टोकाला इम्तियाज यांच्या जवळ बसलेल्या शिरसाट यांनी आश्चर्यकारकरित्या पाहत क्षणार्धात ते ताडकन उठत रामराम करत निघाले। मात्र जलील यांनी त्यांचा हात धरला, काय झालं नेमकं कोणाला काही कळत नव्हतं। तेव्हा शिरसाटांनी रागात टिप्पणी करत प्रोटोकॉल आहे की नाही असं म्हटलं। त्यानंतर कराड आणि सावे यांनी त्यांना बसण्याचा आग्रह केला, इम्तियाज यांनी त्यांचा हात सोडलाच नाही। त्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी छातीवर हात ठेवत अधिकाऱ्यांना तात्काळ बदल करण्यास सांगितले। एकच त्यावेळेस धावपळ उडाली होती, मात्र नंतर वातावरण शांत देखील झालं। खैरे यांचे नाव आधी घेतल्याने शिरसाट यांचा पारा चांगला चढलाच होता, मात्र इतर नेत्यांनी पुढाकार घेऊन त्यांना बसण्याची विनंती केली, त्यामुळे शिरसाट यांचा राग काही प्रमाणात कमी झाला। मात्र याचवेळी समोर बसलेल्यांमध्ये एकाने खैरे साहब सिनियर है ना क्या हुआ अशी टिप्पणी केली, त्यावर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सिनियर होंगे तो घर पे लेके जाओ अशी खोचक टिप्पणी केली आणि सभागृहात एकच हाशा फेकला। त्यानंतर खैरे यांच्या चेहऱ्यावर मात्र पूर्ण कार्यक्रमात शांत भाव होते। एकीकडे आपला सन्मान झाला नसल्याचा शिरसाट यांना राग आला असताना दुसरीकडे सहकार मंत्री अतुल सावे यांनी देखील आपल्या भाषणातून आणखी फटकेबाजी करत टोला लगावला। भाषण करत असताना सावे यांनी महानगरपालिकेच्या कामांवर टीका देखील केली आणि सूचना केल्या। त्यावेळी खैरे यांनी त्यांना काहीतरी सांगितले, त्यावर सावे म्हणाले, मी ज्युनियर मंत्री आहे, दुसऱ्या स्टंपमध्ये आमदारकी भेटली इतरांसारखे नाही, इतरांनाही भेटेलच अशी अप्रत्यक्ष टिप्पणी केली। त्यावर कराडांनी सर्वाधिक मंत्री असलेला आपला जिल्हा आहे, आणखी एक भेटेल असं म्हणत एका आणखी एका मंत्रीपदाच्या आशा पल्लवी केल्या। त्यावर शिरसाट मात्र स्मित हास्य करत होते। यावेळी सावे यांनी आपल्या भाषणातून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सध्या सुरू असलेल्या अडवणुकीवरून पोलिसांवर देखील टीका केली। पदाधिकाऱ्यांना अडवताच ते मला कॉल करतात, मग मी पीआयला कॉल करतो, पीआय म्हणतो तुम्ही एसीपीला बोला, मग एसीपीला बोलावे लागते, एसीपी म्हणतो डीसीपीला कॉल करा, डीसीपी म्हणतात सीपींना बोला। अरे लावलंय तरी काय, अहो सीपी साहेब एका कामासाठी सगळ्यांना कॉल करावा लागतो, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, काहीतरी पद्धत निश्चित करा अशी मागणी देखील सावे यांनी यावेळी केली। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।